गोकुलदास पाटील यांनी या चार दिवसांमध्ये अतिशय उत्कृष्ट अशी पंचगिरी आपल्याला बघायला मिळाली, यांचं स्वागत आणि सत्कार करतील। भूषणजी शेलर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा स्वागत आणि सत्कार करायचा आहे। अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी या स्पर्धेत आपल्याला बघायला मिळाली। मोलाशी जरा जोरदार टाया होत्या गोकुल पाटील साठी सुंदर। जबरदस्त अशी काम शकील कोटी साहेबांना विनंती करतोय की त्यांनी इथे यायचंय। मी समालोचक यांचं स्वागत आणि सत्कार भूषणजी शेलर यांना विनंती करतोय की त्यांनी स्वागत आणि सत्कार उत्कृष्ट असे डीजेच्या ताळावर सर्वांना नाचवले ज्यांनी आणि या स्पर्धेमध्ये जे उत्कृष्ट म्युझिक आपल्याला आपल्याला ऐकवलंय डीजे शुभम मध्ये ज्यांनी ना उत्कृष्ट असं प्रेक्षेपण दाखवलंय आपल्याला आणि मी मगाशी म्हटलं एवढ्या विंडोज ओपन करून जे टेलिकास्ट करतायत ना रुपेजी ठाकरे यांचं स्वागत आणि सत्कार करून निलेशजी शेलर यांना विनंती करतो त्यांनी ट्रिपल एच चे रुपे सत्कार करायचा आहे उत्कृष्ट असेल टेलिकास्ट। स्कोरिंग केलेली आहे अतिशय चांगली अशी स्कोरिंग भावेश भोईर यांचं स्वागत करायचं आहे। भूषणजी शेलर यांना विनंती करतोय भावेश भोईर यांचं स्वागत करायचं आहे। तिन्ही स्कोरर तिघांनी यायचंय फास्ट
या स्पर्धेला उच्च शिखरावर पोहोचवण्यासाठी यांनी सर्वांनी ज्यांनी प्रयत्न केलेले आहेत त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. क्वेश्चनची सांगायला विनंती करतोय योगेंद्र. आगमन झालेलं आहे त्यांना विनंती आहे त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. आपल्याला त्या अतिशय उत्कृष्ट असं डेकोरेशन ज्याच्याकडून भेटले ना एकदम अतिशय डेकोरेशन तसेच डीजे मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून आपल्याला आलेली आहे. तर सर त्याप्रमाणे भूषण शेलारांना विनंती करतो की त्यांचं स्वागत आणि सत्कार करायचा आहे. आपल्याला मॅन ऑफ द सिरीजची त्यांच्याकडून ट्रॉफी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी त्यांच्याकडून आलेली आहे त्याचं स्वागत आणि सत्कार होतोय. त्याच्या ऑप्शन्स मध्ये कोणी या राजारामजी शेलार यांना विनंती करतोय. या त्याच्या ऑप्शन्स मध्ये कोणी या इति शेलारच्या ऑप्शन्स मध्ये सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच या अशी फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली सेमीफायनलच्या मॅच मध्ये. आणि विवेक दळवी यांनी यायचं इथे भावेश पितांबरे यांच्याकडून त्याला 500 रुपयाचं पारितोषिक आलं होतं. चांगली गोलंदाजी केली त्यामुळे. अनंताजी शेलार यांना विनंती करतोय की त्यांनी त्याला त्याचा सत्कार करायचा आहे. उदयमुख असा गोलंदाज महेशजी पितांबरे यांच्याकडून आले सॉरी. आणि जांभूळपाडा संघाला विनंती आहे की त्यांनी समोर यायचंय. या जे चारही संघ होते ना त्यांनी यायचे येते त्यांचे प्रतिनिधी असतील तरी चालतील पण जांभूळपाडा संघाचे सर्व प्रतिनिधी या आपण समोर या. बक्षीस वितरणाला आपण आता सुरुवात करतोय. जांभूळपाडाचे संघनायक या आपण. विजय पारधे फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच विजय पारधे. मॅन ऑफ द मॅच वेल प्लेड विजय पारधे.
आपण बघतो अनेक खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये अनेक विक्रम केले, षटकार चौकारांची आतिषबाजी केली। मी म्हणतो विजयनी सुद्धा चांगली बॅटिंग केली, शुभमनी सुद्धा चांगली बॅटिंग केली, यतीशनी सुद्धा चांगली बॅटिंग केली। विजय पारधी यांनी तब्बल सर्व सामन्यांमध्ये 87 धावा उभारल्या, पण आपण बोलतो की काही धावांनी पुढे आहे। शुभम शेलार, बेस्ट बॅट्समन या, सुधीरजी शेलार आणि संदीपजी शेलारांना विनंती करतोय या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन, आणि त्याचबरोबर प्रसाद शेलार, नारायण बाबाजी यांच्या स्मृतीनिमित्त त्यांनी एक भारत हे ठेवलेलं ट्रॉफी या सर्वांनी। बेस्ट बॅट्समन शुभम 93 धावांची वादळी केली या पूर्ण स्पर्धेमध्ये, एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या। बेस्ट बॅट्समन असल्यानंतर बेस्ट बॉलर कोण असेल? आपण बोलतो अजिंक्य लाईनचा, अजिंक्य याने 7 विकेट, त्या दरम्यान अतिशय कुठेतरी पुढे कामगिरी केली। विजय पारधी या, सॉरी भावेश पारधी, 11 विकेट, कारण मी 3 दिवसांमध्ये नव्हतो। शेलारांना विनंती करतोय, दिलेजी शेलार यांनी पुरस्कृत केली होती सायकल। पडगा त्यांचा कर्णधार, चतुर्थ पारितोषिक पोलीस लाईन, पडगा त्यांचा कर्णधार।
या सरस्वती स्पोर्ट्स संघाचे सर्व जे जी शिलान विनंती आहे या आपण विष्णु चंदे साहेबांकडून आपल्या द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक आलेले आहे. अविनाश शिलार यांना विनंती आहे. अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी आपल्याला बघायला मिळाली. या स्पर्धेमध्ये द्वितीय पारितोषिक ज्याने पटकवलंय सरस्वती स्पोर्ट्स कालिंग. अतिशय चांगली कामगिरी. वेल प्लेड बॉईज. या स्पर्धेला द्वितीय क्रमांक पारितोषिक आले विष्णुजी चंदे साहेब आणि आपल्याला ट्रॉफीज जे आले होते ते सुनीलजी भेरे यांच्याकडून आले होते आणि भूषणजी शेलार मुकेश पाटील यांच्या स्मरणार्थ आपल्याला जी ट्रॉफी आली होती. आणि या सिरीज मध्ये ज्यांनी उत्कृष्ट अशी कामगिरी केली आपल्या उत्कृष्ट अशा कामगिरीच्या जोरावर मायकाशी मला स्कोरर बोलले की त्याच्या आसपास सुद्धा कोण नाहीये. कारण मी म्हणतो की अतिशय चांगली फलंदाजी केली होती. 65 रन आणि 4 विकेट. त्यातून 31 शेलार 131 रन आणि 5 विकेट. 31 शेलार मॅन ऑफ द सिरीज. दयानंद शेलार यांना यायचंय. दयानंदजी शेलार आपल्या मार्फत एक स्मार्ट एलईडी टीव्ही मयूर पाटील च्या माध्यमातून आपल्या ट्रॉफी आलेली आहे. मॅन ऑफ द सिरीज 31 शेलार 131 रन. गुड परफॉर्मन्स. याची आपण आतुरतेने वाट बघतोय. या स्पर्धेला ज्यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिले संदीपजी काठोळे साहेब. प्रथम पारितोषिक आपण बघतोय रोख 50,000 रुपये ज्यांनी दिलेत संदीपजी काठोळे साहेब. प्रथम पारितोषिक जात आहे ते जांभूलपाडा संघ. अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी. सर्व पाहुण्यांना विनंती आहे की त्यांनी यायचंय. या श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा. सर्व पाहुण्यांना विनंती आहे. अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी.